श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। भक्त हो नमस्कार। आपण घराच्या तुलनेत आपले प्रवेशद्वार कसे सुसज्ज व सुंदर दिसेल याची काळजी घेतो, कारण असे म्हणतात की अंगणावरून घराची परीक्षा म्हणजे बाहेरचा प्रवेशद्वार अंगण व्यवस्थित असेल, नीटनेटके व सुंदर असेल तर घर सुद्धा त्याप्रमाणेच व्यवस्थित व नीटनेटके असल्याचे लक्षात येते। आपण घराचे मुख्य द्वार नेहमी प्रसन्न ठेवतो, कारण इथूनच आपल्या घरात सुख समृद्धी आनंदाचे आगमन होते। आज आपण जाणून घेणार आहोत की घराचे प्रवेशद्वार शुभ व उत्तम बनवण्यासाठी काय केले पाहिजे। सकाळी उठल्याबरोबर लगेचच मुख्य द्वार आधी उघडावे, त्याचबरोबर जेव्हा आपण भगवंताचे पूजन किंवा प्रार्थना करतो त्यावेळी सुद्धा मुख्य द्वार उघडे असावे। सकाळी दार उघडल्यावर लगेच उंबरठ्यावर एक तांब्या पाणी शिंपडावे, यामुळे रात्रभर उंबऱ्यावर जी दूषित ऊर्जा जमलेली असते ती घरात प्रवेश करू शकत नाही। यासाठी तुम्ही रात्रीच घराच्या ईशान्य कोनात एक तांब्याचा तांब्या पाण्याने भरून ठेवू शकता। या पाण्यात तुम्ही हळद गुलाब पाणी व अत्तर सुद्धा टाकू शकता। मुख्य द्वाराच्या आतील बाजूस वरती देवी लक्ष्मीचा फोटो अवश्य असावा आणि घराबाहेर पडताना देवीचे दर्शन घेऊनच मगच घराबाहेर पडावे। घराची डोअरबेल घराच्या डाव्या बाजूस असावी, म्हणजे तुम्ही ती उजव्या हाताने वाजवू शकता। घराच्या दोन्ही बाजूंना हळद कुंकू किंवा चंदन किंवा केसराने ओम किंवा स्वस्तिक हे चिन्ह जरूर बनवावे। आजकाल असे प्लास्टिकचे स्टिकर सुद्धा मिळतात, पण त्यातून कोणत्याही प्रकारची पॉझिटिव्ह ऊर्जा मिळत नाही। घरातील मुख्य द्वाराच्या समोर अंगणात आपल्या वेळेनुसार आणि शक्तीनुसार रांगोळी जरूर काढावी, कारण यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही। विशेषतः जर आपण देवी लक्ष्मीची पाऊले रांगोळी काढत असलो तर ती पाऊले घराकडे प्रवेश करत असलेली असावीत। ही पाऊले अष्टदल कमळाच्या आत असली तर खूपच चांगले। यासाठी रांगोळीचे स्टिकर सुद्धा मिळतात, पण ते फक्त घराची शोभा वाढवतात, म्हणून त्यांचा वापर टाळावा। याप्रमाणेच प्लास्टिकचे तोरण सुद्धा लावू नये। कोणत्याही मंगल कार्याच्या वेळी किंवा सणामध्ये दाराला तोरण लावले जाते। यासाठी वेगवेगळ्या प्रकारची तोरणे बाजारात मिळतात व आंब्याच्या पानांचे तोरण जास्त शुभ असते। आंब्याच्या पानांचे तोरण यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते। आंब्याची पाने न मिळाल्यास अशोकाची पाने किंवा पिंपळाची पाने तुम्ही तोरण बनवण्यासाठी वापरू शकता। हे तोरण तुम्ही कधीही लावू शकता। मंगळवारी तोरण लावणे सर्वात चांगले असते। आंब्याच्या तोरणात सुखाला आकर्षित करण्याची ताकद असते। आंब्याच्या पानांमुळे चिंता व काळजी दूर होते, म्हणून आंब्याच्या पानांचे तोरण जास्त शुभ समजले जाते। घराच्या मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूंना एक एक तुळशीचे रोप जरूर असावे। तुळशीमध्ये वातावरणातील नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता असते, यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतो। घराला दुष्ट लागू नये आणि वाईट नजरेपासून घराची सुटका व्हावी म्हणून घराच्या मुख्य द्वारावर नजरेस गणेश किंवा पंचमुखी हनुमान यांचा फोटो जरूर लावावा। तुळशीचा तुकडा लाल कपड्यात बांधून मुख्य द्वारावर
टांगावा, तसेच लिंबू मिरच्या सुद्धा बांधाव्यात. मुख्य द्वारावर तांब्याचा सूर्य लावावा. रात्री मुख्य दरवाजाच्या बाहेर खाली झाडू टाकून ठेवावा, त्यामुळे घरात निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू शकत नाही. काही घरांच्या मुख्य द्वारावर घोड्याची नाळ लावलेली आपण पाहतो, परंतु जी नाळ घोड्याच्या पायात टाकून ती घासली गेलेली आहे अशीच घोड्याची नाळ दारावर लावावी. एकदम नवीन न वापरलेली घोड्याची नाळ दारावर लावल्यास त्याचा काहीही उपयोग होत नाही. शुक्रवारी काळ्या घोड्याच्या पायातील नाळ विकत आणावी व रात्रभर ती राईच्या तेलात भिजत ठेवावी आणि शनिवारी सकाळी ती दारावर लावावी. त्याचा यू शेप आकाशाकडे असावा. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी घराच्या मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूला दोन दिवे लावावेत. असा प्रयत्न करावा की मुख्य द्वार नेहमी प्रकाशमय असावे, त्यावर कधी अंधार पडू नये. आजकाल घराच्या मुख्य द्वारासमोर कारंजे लावली जातात, तसेच इतर पारंपरिक पद्धत म्हणजे मुख्य द्वारावर कलश स्थापन केला जात असे. कलशाची स्थापना मुख्यतः दोन ठिकाणी केली जाते, एक म्हणजे देवघरात आणि दुसरे म्हणजे मुख्य द्वारावर. मुख्य द्वार आत कलश पानाने भरून ठेवला जातो, त्यात आपण काही फुले व पाकळ्या सुद्धा टाकू शकतो. मुख्यद्वार आत जर कलश भरून ठेवला तर कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. घराच्या अगदी समोरच तळे, गटार, विहीर, चौफुली जिना किंवा दुसरे कोणाच्या घराचा कोपरा असू नये. त्याबरोबरच मोठे झाड किंवा खांब सुद्धा अशुभ असते. मुख्य द्वारासमोर गाय, बकरी किंवा दुसरे कोणते प्राणी बांधलेले सुद्धा असू नयेत. एखाद्या मोठ्या झाडाची सावली सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत जर घरावर पडत असेल तर ते खूप अशुभ असते. मंदिराची किंवा मंदिराच्या झेंड्याची सावली सुद्धा आपल्या घरावर पडणे अशुभ असते. घराचे मुख्य द्वार इतर दरांच्या तुलनेत मोठे असावे, त्याची उंची त्याच्या लांबीच्या दुप्पट असावी असे वास्तुशास्त्र सांगते. दार शक्यतो आतल्या बाजूने उघडणारे असावे. दार बाहेरच्या बाजूने उघडणारे असेल तर प्रत्येक कार्यात बाधा निर्माण होते. दार उघडताना किंवा बंद करताना कर कर असा आवाज येत असेल तर हे आपल्या दरिद्रेचे कारण बनू शकते. मुख्य द्वाराच्या बाहेरच्या बाजूस आणखीन दुसरे दार लावल्यास ते अधिक शुभ फलदायी ठरते. यासाठी जाळीचे एक दार बसवून घ्यावे. जर शक्य नसेल तर मुख्य द्वाराजवळ एक खिडकी आवश्यक ठेवावी. पश्चिम दिशेला दार असल्यास वास्तुदोष निर्माण होतो, तर रविवारी सूर्य उगवण्याच्या आधी म्हणजे सूर्योदयाच्या आधी एक नारळ आणि सुट्टे पैसे दारासमोर खड्डे खोदून त्यामध्ये बुजवावे किंवा एका लाल कपड्यात बांधून टांगून ठेवावे. सूर्य मंत्राने हवन करून आहुती द्यावी, यामुळे द्वार दोष दूर होतो. दक्षिण दिशेला घराचे मुख्य द्वार शुभ नसते, त्यामुळे घरात नेहमी संकटे अडचणी येत राहतात. म्हणून बुधवारी किंवा गुरुवारी एक लिंबू आणि 7 कवड्या दोऱ्यात बांधून मुख्य दाराला बांधून टाकावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्त हो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी तसेच नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. आपल्या गॉड इज ग्रेट यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद. अक्कलकोट माझ्या स्वामींचा निवास, स्वामी चरणाचा घरा तुम्ही ध्यास. जारे जारे सारे स्वामी दर्शनारा.
स्वामी पूजनाचा सोई।